हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक खूप सिम्पल अँड इझी सारी कुच्चू डिझाईन दाखवणार आहे तर त्याच्यासाठी बघा साडीच्या बॅक साईडला अशा प्रकारे नॉट ठेवायचं आणि इथं साडीला लॉक करून घ्यायचं आहे मग टू चेन घालून घ्यायचं त्याच्यानंतर ते टू चेनच्या साईडलाच तुम्हाला इथे डबल क्रोश करून घ्यायचा आहे तर बघा इथे निडलवरती तीन लूप आहेत आधी फर्स्ट टू लूपमधून थ्रेड वडून घ्यायचं मग लास्टच्या टू लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे तर असे सेम तुम्हाला चार डबल क्रोश करून घ्यायचं आणि स्टार्टिंगला साडीला लॉक करून जे मी टू चेन घातली आहे त्याला मी एक डबल क्रोशा म्हणून कन्सिडर केली आहे त्याच्यानंतर मी तीन डबल क्रोशा करून घेते असं टोटल चार डबल क्रोशा करून घ्यायचं आणि डबल क्रोशा कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जाऊन चेक करा तर बघा अशा पद्धतीने ते थ्रेड वरती करून त्यामध्ये एक बीड इन्सर्ट करून ते बीडला लॉक करून घ्यायचं मग त्याच्यानंतर परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून अशा पद्धतीने कुठे येते तिथे तुम्हाला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इथे देखील निडलवरती तीन लूप आहेत आधी फर्स्ट टू लूपमधनं थ्रेड वडायचं मग इथे लास्टच्या टू मधून थ्रेड वडून घ्यायचं आहे आणि थ्रेड वडताना बीडला अशा पद्धतीने बॅक बॅकसाईडला होल्ड करायचं म्हणजे तुम्ही इझिली थ्रेड वडू शकता तर परत तुम्हाला इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे तर असेच मी इथे टोटल चार डबल क्रोशा करून घेते ठीक आहे चार डबल क्रोशा झाल्यानंतर फोर चेन घालून घ्यायचं मग अशाप्रमाणे तुम्हाला निडलवरती एकदा थ्रेड रोल करून कुठे येते तिथे साडीवरती अशाप्रमाणे निडल ठेवून तिथे थी तुम्हाला डबल क्रोशा करून घ्यायचा आहे इथे देखील तुम्हाला टोटल चार डबल क्रोशा करून घ्यायचं तर बघा इथे अशा पद्धतीने मी चार डबल क्रोशा करून घेतली आहे आणि परत तुम्हाला इथे थ्रेडवरती करून त्या थ्रेडमध्ये एक बीड इन्सर्ट करून ते बीडला लॉक करून घ्यायचं आणि नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून अशा पद्धतीने साडीवरती कुठे ते तिथे नीडल ठेवून तिथे तुम्हाला डबल क्रोशा करून घ्यायचं आहे आणि इथे देखील चार डबल क्रोशा करून घ्यायचं तर पूर्ण साडी तुम्हाला अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर बघा इथे चार डबल क्रोशा एक बीड चार डबल क्रोशा फोर चेन चार डबल क्रोशा एक बीड चार डबल क्रोशा फोर चेन असेच पूर्ण कम्प्लीट साडी करून घ्यायचं एंडला फोर डबल क्रोशा झाल्यानंतर टू चेन घालून थ्रेडला कट करून निडलला वरती वडून घ्यायचं म्हणजे ते थ्रेड तिथे लॉक होतं ठीक आहे आणखी एक महत्त्वाचं पॉईंट हे जे आम्ही साडीला डबल क्रोशा करून घेतो ते सगळं इक्वल असायला हवं मगच तुमचं डिझाईन फिनिशिंगसोबत दिसेल हे पॉईंट लक्षात ठेवा बेबी कुजसाठी मी वन सिक्स्टी स्टँडचं थ्रेड घेऊन त्या थ्रेडला आयरन करून एंडला ग्लू अप्लाय करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने फोर चेनवरती थ्रेड इन्सर्ट करून हे सगळं थ्रेड नीट करून फोर स्टँडचं जरी थ्रेड घेऊन इथे आधी चार वेळा नॉट करून घ्यायचं आहे ठीक आहे चार वेळा नॉट झाल्यानंतर अशा प्रकारे बॅक साईडने मिडलमध्ये नीडल इन्सर्ट करून जरीला वरती वडून घ्यायचं मग त्यामध्ये एक स्मॉल बीड इन्सर्ट करून घ्यायचं आहे मग त्याच्या साईडलाच वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली ओढून घ्यायचं मग ते जरीला तुम्हाला लेफ्ट साइडला घेऊन परत तुम्हाला दोन वेळा नॉट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर बॅक साईडला अशाप्रमाणे वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली ओढून घ्यायचं आहे मग तुमचं आवडीप्रमाणे तुम्हाला बेबी कुचीचं लेंथ कट करून घ्यायचं आहे आणि बेबी कुचीचं लेंथ इक्वल नसेल वाटलं तर अशा पद्धतीने होल्ड करून त्याला इक्वल करून घ्यायचं आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून बॅकसाईडला ग्लू अप्लाय करून स्टिक करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स प्लीज डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा असे छान छान डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर